राहणार आहे. तब्येत चांगली आहे. उद्या दुपारी 12 वाजता डिस्चार्ज घेतो, सुट्टी घेतोय. उद्या डिस्चार्ज घेऊन आंतरवाडीला जाणार कारण पुढची तयारी, कारण खूप अनेक वर्षानंतर दसरा मेळावा होतोय. अनेक वर्षानंतर खूप जणांची आमच्या बांधवांची इच्छा होती की दसरा मेळावा हा झाला पाहिजे. आणि अनेक वर्षानंतर हा विराट असा मराठ्यांचा दसरा मेळावा नारायणगडावरती 12 तारखेला होतोय. त्यामुळे सुट्टी घेऊन सर्व बघण्यासाठी निवेदनासाठी काय चाललंय कसं आहे. मला उद्या सुट्टी घ्यायला लागते, त्यामुळे उद्या 12 वाजता मी सुट्टी घेणार आहे आणि आंतरवालीकडे जाणार आहे. कारण अनेक वर्षानंतर जो हा मराठ्यांचा विराट असा दसरा मेळावा होतोय, राज्यातल्या मराठ्यांचे खूप इच्छा होती की आपलाही दसरा मेळावा असला पाहिजे, आपल्यालाही एकमेकाला विचाराची देवाणघेवाण करता आली पाहिजे, शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे. आपणही एकत्र येऊन त्यासाठी मराठा दसरा मेळावा होणं ही अनेकांची अनेक वर्षापासून इच्छा होती आणि म्हणून दसरा मेळावा होते. तुफान ताकतीनं मराठ्यांचे पोरं आता नारायणगडाकडं दसरा मेळाव्यासाठी येणार. प्रमुख वक्ते तुम्हीच असणार? मी भक्त आहे आणि तिथे येणारे सगळे भक्त म्हणून येणार, कारण तो 18 पगड जातीचा 12 बुडकेदारांचा सगळ्यांचा शेतकऱ्यांचा दसरा मेळावा. पण तो दसरा मेळावा तुफान ताकतीनं जे समुदाय तिथं जमणार, तुफान वेगानं मराठ्यांचे पोरं राज्यातल्या कानाकोपऱ्यातून नारायणगडाकडे येणार. दसरा मेळावा म्हणजे दसरा मेळावा म्हणजे नादच नाही करायचा बाबा, असा दसरा मेळावा होणार. पूर्ण तयारी सुरू आहे गडावरती. मला तर रात्री ही म्हणजे काल 5 वाजता बैठक संपल्याच्या नंतर माहिती मिळाली. पक्का आकडा माहीत नाही, परंतु आता अधिकृत सांगतोच म्हणले की कमी जास्त होईल. 52,000 का काय नुसते स्वयंसेवक होतात, प्रत्येक तालुक्यातून 5-6 हजार स्वयंसेवक काम करण्यासाठी. इतकं विराट तयारी, प्रचंड मोठी तयारी तिथं सुरू आहे. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची तीच इच्छा होती, यंदा मराठ्यांचा मेळावा दसरा मेळावा असणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, आणि तो झाला. आणि सगळ्यांनी यायचं आहे, आपल्या देवदर्शनासाठी यायचं आहे, एकमेकांचे आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आपण तिथे यायचंय. सगळी तयारी सुरू आहे. काल मला असं सांगण्यात आलं परत स्वयंसेवक असं की तिथं सगळे जेवणाची सुद्धा तयारी करायला लागली, म्हणजे मुक्ती भात आमकं तमकं पूर्ण तयारी जे शिकाय तिथं कामाला लागल्या. आता मी तर प्रत्यक्ष बघितलं तिथं 10-15 का 20 का जे शिकाही कामाला लागलं, सगळी तयारी ताकतीनं सुरू आहे. कारण ते मला वाटतं जवळपास 713 एकर आहे सगळं, जे प्रचंड मोठं ते एरिया आहे. त्यामुळे तिथं खूप तयारी, डॉक्टरांच्या टीमा, पाण्याचे टँकर आहे शेकडेनी, तिथं महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची टॉयलेटची व्यवस्थेची आवश्यकता होती, तर ती सुद्धा ती आता पडदे मारून का होईना तिथं एकरामध्ये किंवा एखाद्या जमिनीवरती तिथं करायला लागले टप्प्याटप्प्यावर. काही ठिकाणी जेवणाचे स्टॉल, दवाखान्याचे स्टॉल सगळ्या ताकदीनं कामाला लागले. त्यामुळं हे अपेक्षित होतं एक विराट असा मराठा मेळावा होणं आवश्यक होतं. आणि राज्याच्या अनेक वर्षापासून मराठ्यांची तयारी इच्छा होती आणि ती मात्र यावेळेस आता अनेक वर्षानंतर मराठा एकत्र येतोय आणि सगळ्यांनी यावं. उगाच पक्षाच्या नेत्याच्या इकडे तिकडे गुळगुळ्याच्या मागं पळू नये मराठा. आणि मराठ्यांनी गावागावात ध्यानात ठेवावं. मराठ्यांचे कुंकड आलेत कुंकड गेलेत हेही बारकाईने लक्ष ठेवा. दसरा मेळाव्याला का आले नाहीत काही जाणून बुजून मराठ्यांचे लक्ष ठेवा, कारण जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या दारात येणार आहे. उगाच राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सभेला पळायचा नाही, त्यांच्या प्रचाराला पळायचा नाही. जिथं आपलं जातीचं समाजाचं जनतेचं शेतकऱ्यांचं 18 पगड जातींचं 12 बलुतेदारांचं गोरगरीब भूमिशींचं हित आहे, अशा सामाजिक मेळाव्याकडं मराठा समाजाने आलं पाहिजे. आपलं मराठा समाजाचा डावडून ठेवून जर राजकीय पक्षाच्या सभेला जाणार असलं त्याच्यावर ध्यान ठेवा, कारण उद्या त्याला मराठ्यांचं दारात यायचंय, जिल्हा परिषदला यायचंय, पंचायत समितीला यायचंय, सरपंचाचं मत मागायला यायचंय, आमदारकीचं मत मागायला यायचं, सुट्टी द्यायची
राज्यातला सगळा मराठा याची ओढ नारायणगडाच्या दसरा मेळाव्याकडे असली का? मनोज जरांगे यांना ज्यांनी पोचलं किंवा त्यांच्या आंदोलनाला ज्यांनी रसद पुरवली अशा 50 उमेदवारांना पाडण्यासाठी आमची यादी तयार आहे, ज्यात रोहित पवार असेल, दानिश गोपे या असं 50 लोकांना आम्ही पाडणार असं लक्ष्मण नाके म्हणाले. चला आपलं पुढे चला, पाडू शकतात एवढी शक्ती आहे काय बाबा? चला छगन भुजबळ की तुम्हाला रसद पुरवली तुम्हाला असं जाय म्हणा तिकडे. चला चला पुढे घे, पुढे घे त्यांना दुसऱ्या गांधो हवा येऊन द्या. चला घ्या पुढे. राजकीय कोणाला विरोधक मानत नाही त्यांना, कोणाच नाव थोकत नाही, थोकत राहणार त्याला काय करणार? सोडून द्यायचं ते विषय, पुढे चालायचं. राजरत्न आंबेडकर असं म्हणाले की तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्री तुम्ही राहणार मनोज रांगे असते. तिसऱ्या आघाडी फेगाडी नाही फेग आणि कसलेच नाही. काय ठरलं तर सगळ्या पक्ष असणार, ठरलं तर नाही ठरलं तर पाडा पाडा. पण आंबेडकर साहेबांची जी भावना आहे ती त्यांची भावना आहे, समजा माझी ती समाजाची पण भावना आहे. पण मी स्पष्ट सांगितलेलं की भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांना वाटतंय त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणले, तसंच समाजाचं एक प्रेम आहे, समाजही म्हणतोय. पण मला राजकारणात जायचं नाही, मी क्लिअर आहे. माझं इच्छा मी लपून ठेवत नाही, धडक सांगत असतो धडक. असं घडलं तर तुम्ही तुम्हाला आवडेल का? नाही सांगितलंच ना, जाऊ द्या. जर ठरलंच करायचे जाऊ द्या ना, गोरगरीबाची लेख राहते तिथं आपल्याला नाही इच्छा, जाऊ द्या गोरगरीबाची. मी तर पहिल्याच दिवशी म्हणून असतो मग हो राजकारणातून मला हे यायचं. मी स्वार्थी नाही, समाजाच्या स्वार्थासाठी मी काम करतो, माझ्या स्वार्थासाठी ना. माझा समाज कसा मोठा होईल यासाठी मी काम करतो, माझ्या स्वार्थासाठी काम करणारा मी नाही. हा पण आता आंबेडकर साहेबांच्या यांच्या ज्या भावना आहेत, आता त्या भावना आहेत, त्यांचं माया आहे, ते म्हणतात ते भाग वेगळा आहे. परंतु मला राजकारणात जायचं नाही, मी स्वार्थी नाही, मी समाजाच्या स्वार्थासाठी काम करतो. समितीची बैठक झाली आहे, काही दिवसात आचारसंहिता लागल्या, सरकार अजूनही उत्तम निर्णय घ्यायला तयार नाही, तुमच्या मागण्या आहे उभी प्रकारची घ्यावं लागणार. त्यांना सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी लागणार फडणवीस साहेबाला. आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्हाला तिकडे ढकलायचं नाही, ढकलू नका. मराठ्यांना डावलून निवडणुका घेऊ शकत नाही तुम्ही. तुम्ही किती गणित जोडले तरी तुमचे गणित आम्ही बिघडणार आहेत. तुम्हाला वाटतं असं आम्ही आमके आमके जोडे तमके समाज जोडे, ह्यो समाज जोडा, इकडून घरून आणल्या तिकडून घरून आणल्या. आम्ही मोड बांधली, मोड नाही फिट नाही काय नाही काय नाही काय नाही. ज्या दिवशी आम्ही डाव टाकू त्या दिवशी तुम्हाला पचला मालेला असणारे हे सगळा खेळच पलटा, पुरा गेम पलटून बसला तुम्हाला वाटणार. बघा तुम्ही फक्त आचारसंहिता लावा, मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता, मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी कसे रसा तळाला टीक मिळेल, रसा तळालाच टीक मिळणार तुम्हाला. तुम्ही त्यांची काळजीच करू नका, नसतं आम्हाला त्या भानगडीत पडू द्यायचं नसत तर फडणवीस साहेबांनी मराठ्यांना आडवायचं नाही, त्रास द्यायचा नाही, मुद्दाम मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करायचं नाही, आरक्षण देऊन टाकायचं, द्वेष मनात ठेवून काम करायचं नाही. आणि मीही पुन्हा सांगतो, तुम्ही विचारलं म्हणून, भाजपामधल्या सगळ्या गरिबापासून श्रीमंत मराठ्यांनाही सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, मला सगळ्यासाठी तुमच्यासाठी काम करायचं. सगळ्या पक्षातला मराठा, गोरगरीब, शेतकरी, मजूर सगळ्या मराठ्यांसाठी मला काम करायचं. तुमच्या भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, गरिबापासून श्रीमंतापर्यंत, तुमच्या नेत्याला फडणवीसांना समजून सांगा, आमचं आरक्षण द्या म्हणा, आमच्याही लेकराला लागणार आहे असंही सांगा, भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा लागणार आहे आरक्षण. तुम्ही आरक्षण देऊन टाका, मी राजकारणाचा एक शब्द सुद्धा काढत नाही. मला जायचं नाही राजकारणात, माझ्या समाजाला नाही. मी शब्दाला पक्का आहे, भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, श्रीमंतापासून गरिबांपर्यंत, मला काही देणं घेणं ते महाविकास आघाडीचं महायुतीचं युतीचं, मला सगळ्या मराठा समाजाचं काम करायचं. त्यांना तुमच्या नेत्याला फडणवीसांना सांगा, आरक्षण अंमलबजावणी करून टाका, जर नाही केली तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराचं वाटोळं करणाऱ्या पक्षात राहू नये. आपल्या जातीच्या बाजून राहू, आपल्या लेकराच्या बाजून राहू, आपल्या स्वतःच्या लेकराशी धोका करू नका. पक्षाच्या नेत्याच्या नादात, त्याला मोठं करण्याच्या नादात
स्वतःचे लेकर संपू नका, स्वतःची जात संपू देऊ नका. जातीला एवढी किंमत आहे, लेकराला एवढी मोठी किंमत आहे की ती हरवून बसू नका. पक्षाला नेत्याला मोठं करण्यास जो आपल्या लेकराला मोठंच करत नाही तो कसं चालला? जे आपल्या समाजाला मोठं करत नाही तो आपला होच कस काय शकतो? त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी हुशार व्हा की डाव आहे फक्त सत्तेवर बसायला पडतात. खुर्चीवर बस अहो खुर्चीवर तेव बसन हो भाजपातल्या गोर गरीब मराठ्यांना सांगतो तेव बसत काय शहाणे आपल्याला त्याची. तेव गाडीत फिरणार, येशीत फिरणार, त्याचे पोरं फिरणार, त्याचे सगळे हाजी हाजी होणार, ते मजा होणार, ते जे नाही ते खाणार. आपण त्याच शिकला, त्याच कष्टात, तितक्याच त्रासात आपले पोर आहेत, तितक्याच अडचणीत. आपण मागणारेच कवादी आपल्याला काय मोठेपणे त्याच्यात त्याला मोठं करत बसायचं आणि स्वतःच्या लेकराचं वाटोळ करायचं. म्हणून सगळ्या मराठ्यांना माझी विनंती, एकजूट राहा, जात आणि लेकर मोठे करायचे. आणि दुसरं भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, मला राजकारण जायचं नाही म्हणून मी संधी दिली, एक महिना झालाय कम्प्लीट, मी फडणवीस साहेबांविषयी काही बोलत नाही. तुम्ही सगळेजण मिळून त्यांना सांगा, आमदार, खासदार, मंत्री, गोरगरीब, भाजपमधले मराठे सगळ्यांनी आरक्षण देऊन टाका. आणि आचारसंहितेचं आज जर नाही दिलं तर मी कोणालाही सोडणार नाही, हे जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो की मी सरकारला सोडणार नाही. माझ्या नावाने बोंबलायचं नाही, मग किती पडले आणि किती जर वाटलं झालं हे मग मला सांगायचं नाही. ही माझी हात जोडून विनंती फडणवीस साहेबांना सुद्धा, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. दातडं काढू नका, हसण्यावर नेऊ नका, ही हो करू नको. हो संधी दिलेली फडणवीस साहेब, तिचं सोनं करायचं करायचं. हो ते टोळक्यात बसायचं, ते बुंगरी टोळक्यात, आणि वेळ मारून न्यायची निवडणुकी पुरती, हे फडणवीस साहेब कामच नाही करायचं. मराठ्याच्या भावनेशी खेळायचं नाही, मराठ्याचा अपमान नाही करायचं तुम्ही फडणवीस साहेब. भावनेशी अजिबात खेळायचं नाही, आमच्या जीव चालले तिकडे उगा. तुमच्यातून त्या 10-15 टोळक्यात बसायचं, ते आमदार फंबरलं ते घेऊन बसायचे, ते टिकले लावलेले आणि उगाच वेगळा मार्ग काढायचा, मराठ्यांना वेटीस धरायचा, मराठ्याला सोडून बाजूला सारून काहीतरी वेगळं डाव रचायचे. कितीही गणित लावले आणि कसलंही मुरब्बी काय स्टार प्रचारक आणला तरी इथं मराठा खरी तुडी नाही, सुट्टीच नाही. राजकीय करिअर खलास, सोडणार नाही तुम्हाला. मला तळतळू नका फडणवीस साहेब, मला तराला पण लावू नका. जेवढ्या मागण्या तेवढ्याच अंमलबजावणी आचारसंहितेच्या आत लाग झाली पाहिजे, नाही केली तुमचा बघा कसा राजकीय बिमोड करतो. आहे आचारसंहितेपर्यंत नंतर घेऊन काय करायचं, त्यानंतर राजकीय भूमिका जर घ्यावंच लागेल. कारण की जर पाडलं नाही तर प्रश्न आरक्षण तसं प्रलंबितच राहील सगळं होईल. आणि तिन्ही तिसरी आघाडी असेल किंवा संभाजी राजे असतील, बच्चूकुडू असतील, राजरत्न आंबेडकर असतील, यांचं सर्वांचा ओढा आहे की तुम्ही या आघाडीमध्ये यायला पाहिजे. मग पुढची भूमिका असं विचार शब्द वापरले देऊ या आघाडीने फागाड्या पहिल्यापासून या आघाडीने फागाड्यावर आपलं काय बरं अपक्षी जर ठरलं तर सगळे अपक्षी, नाही ठरलं तर कचाकच पाडून टाकायचे. एक शेतीला घालतो आम्ही, त्यांचे किती गणित जोडून द्या. आम्ही धर्मातले सगळे कुणबी मराठे आमचे जे खानदेशातले आमचे जे, ही पहिली वेळ की उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात पहिल्यांदा 70 वर्षात असं घडणार आहे की कुणबी आणि मराठी चांगले चांगले शिकं पाडणार, हे पहिल्यांदा घडणार. आतापर्यंत कधीच हे घडलेलं नाही उत्तर महाराष्ट्रात, कारण ते सगळे चलते त्यांचीच, फक्त ते खोटं बोलायची. कुणबी वेगळा आहे, मराठा वेगळा आहे, आणि ते आमच्या आमच्या दरी निर्माण करायचे असं नाहीच यार. आमच्या डोक्यात आले आम्हाला आमचा विषय वाचवावं लागणार आहे. कुणबी आणि मराठा आपण एकच आहे, एकच रक्त आहे आपलं, आपलं वेगळं रक्त नाही, एके आईचे लेकर आहेत आपण. त्यामुळं हे पहिल्यांदा खानदेशात असं होणार आहे आता की मराठ्याला बोललेलं कुणबीला सहन होत नाही आणि कुणबीला बोललेलं मराठ्याचं मराठ्याला सहन होत माझी वाच होत नाही. की खानदेशात तर तुम्हाला ही पहिल्यांदा एक नवीन उलथा बाजारात दिसणार, नवीन उलथा मला नव्हता, कधी शक्यच नव्हती की खानदेशात यावेळेस होणार, विदर्भात पण होणार, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे तर होणारही होणार. त्या कुणी असलं काय नसलं काय
पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तर फुल तख्तीला पेरलेला, पण तिकडे सुद्धा उलथापालथ किती होती तर मला एक वेळेवर दिसत. म्हणून मी सावध करतो फडणवीस साहेबाला प्रत्येक वेळेस की तुम्ही सावध व्हा, तुम्ही आमचा हक्काचं देऊन टाका, काही देणे घेणं नाही आम्हाला. हा, तुमचा राजकारण तुम्हाला लकला मजा करा, काय देणे घेणं नाही आम्हाला, पण नाही दिलं ना कवच नाही येऊन त्यांना. म्हणून त्याला सावध करतोय. आता याचा अर्थ कसा घ्यायचा ते त्यांनी ठरवायचं. अमित शहा मुंबईत म्हणाले की विरोधक आक्रमक झाले तर त्यांना सामदानदंड भेद वापरून आपल्या जागा निवडून आला. ते विरोधक म्हणजे मग काय करायचं, विरोधकाचं म्हणजे साम वापरा, दाम वापरा, नाही तर दंडू घेऊ वापरा, नाही तर तिकडे बंदुकी वापरा, काय वापरा, मराठ्याकडे फिरायचं नाही. तुम्ही विरोधात भाजपचे, तुम्ही सुद्धा विरोधात आहात भाजप. असं कोण म्हणलंय, निवडणुकीत तरी भूमिका त्यांच्या विरोधात घेतली, घेतल्यावरचा विषय. आज कोण कोण म्हणलं, आज कोण कधी विरोधात म्हणला आम्ही कोणाला. हा, बोललो बोलतो म्हणजे विरोध थोडा आहे, त्याला सत्य ती आहे, त्यांना मागवच लागणार आहे. लोकसभेत मराठवाड्यात पाहायला मिळाला. आता गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचे ज्या पद्धतीने वक्तव्य येत आहेत मुस्लिम समाजाबद्दल, हे मुस्लिम समाज या वक्तव्यानंतर काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता आहे. आणि असं झालं तर तुमचा एमएम फॅक्टर पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेत तसा दिसण्याची शक्यता तुम्ही अडचण येऊ शकतो. फडणवीसांनी देखील शब्द वापरला आहे की ओढ जिहाद. मला तुम्ही हरी कृष्ण विचारला, ते तिकडे गेला मुस्लिम आणि तिकडे गेला मग आपलंच 77 वर्षाचा पक्ष जुना म्हणून त्याची इज्जत जाणार आहे का किंवा जाणार आहे, मग काय म्हटलंय, महा म्हणणं काय, फक्त हे मुसलमानांना समजलं पाहिजे. आपल्याला अडचणीत आणायचं काम हे करतायत, मराठा असो, मुस्लिम असो आणि दलित असो, गोरगरीब ओबीसी सुद्धा, हे अडचणीत आणायचं काम करतात. आपण एका बाजून राहिलं पाहिजे. तुम्ही काँग्रेस सत काय गेली, आमच्या सरमात काय गेली, आम्हाला काय ते शिदेनं घेणं नाही, ते कुठेही गेले ते फक्त म्हणणं दुःख एवढे की तुमचं आणि आमचं दुःख सारखं आहे. मराठ्याचं दुःख जे आहे ते धनगराचं आहे, आरक्षणाचं, तेच मुसलमानाचं आहे, तेच 12 वर्षदारांचं आहे. आपल्या अडचणी आपल्याला सोडवायच्या असतील तर आपण एक राहिलं पाहिजे. तुम्ही जर पुन्हा तेच पाडेगिरीत बसली, हे झालं की ते महायुती झाली, महाविकास आघाडी काय खरंय तुमचं, काय तुम्ही मुसलमानाला एक राहिले देणार आहे तुमच्या. आणि बरं, हे तर तुम्ही समाज मागायला लागेल, काय केलं मुसलमानांनी यांचं, हे शब्द वापरतोय, ते शब्द वापरतोय, याची वोट झाली म्हणते, त्याचं वोट झाली म्हणते, काय याची वोट झाली पुढं. म्हणजे बघा की ते सोयीनुसार आहे, यांच्या बाजून मतदान केलं की मग मराठी चांगली, मुसलमानांनी मतदान यांच्या बाजून केलं की मग मुसलमानलाही चांगली, दलितांनी यांच्या बाजून मतदान केलं की मग दलित नाही चांगलं, ओबीसीनं गोरगरिबांचं यांच्या बाजून मतदान केलं मग लय चांगलं आहे म्हणते, लय भारी. आणि यांच्या बाजून नाही केलं जातीवादी, काय जे भळिका काय शब्द वापरले, जे दलिका काय ते काय काही शब्द कोणी सापडून घेण्यात येण्याची काय करायची. मग तुमचं कोण मतदान केलं मग संत, तुमचं कोण मतदान नाही केलं की लगेच हा ते लगेच कापा कापी करणार, काय तुम्ही सत्ता चाले तर बुंगरी धावणे हो कुंकडून आला. लोक खराब करायचं काम आहे. मराठ्यांनी मतदान नाही केलं म्हणलं मराठी जातीवादीच, जातीवादी आहे मतदान केलं, मग तुम्हाला केलं म्हणले चांगले, मग आमचं पार काहीच नाही, मग मंथन ते करायला तयारी तुमचं आहे का नाही, मग नाही केलं का आम्ही जातीवादी, काय सत्ता चालव करावं, जनतेची मर्यादा आहे ठेवा जरा, काय ते मुसलमानांनी केलं तुमचं माग लागला त्यांच्या लागावर मागतो मुसलमानाचं, बघतो तुमच्याकडे कसं काय लागत होतं बघतो, मी बी आहे मुसलमान नाटक करतात का रे, हे काय करा गाठायचा प्रयत्न चालला काय तुमचा, उगा नाटक मुसलमानांनी बी थोडं धोरणात राहा, हैत आम्ही बी तुमचं सगळं हे उगा देव धर्माला बोलायचं नाही तुम्ही, आणि मायाला मुलींना त्रास द्यायचा नाही, बघू बरं तुमच्या अंगावर कोण येतात मी बघतो. हिंदू धर्माचे देवता देवदेवतांना नाव ठेवायचं नाही मुसलमानांनी, आणि हिंदूंच्या मुलींना त्रास द्यायचा नाही, बघतो तुमच्या अंगावर कोण येतोय तो कोण त्रास देतो ते बघतो मी, आणि तुमचं आरक्षण कसं काय देत नाही ते बी बघतो. उगाच मागं लागते त्या मुसलमानाच्या कामान धामाचं, त्या दलिताच्या मागं लागते कामान धामाचे, गोरगरी भविष्याच्या मागं लागते सत्य ते, मग काय तुम्ही काय कोणकडे बोलायला लागलात काय. मुसलमानाला बी हे कळायला पाहिजे, भेगजुटीने एका बाजून राहायला पाहिजे आपण, इकडून घडीभर झाले ह्या पक्षात घडीभर झाले ह्या पक्षात, असं मुसलमानांनी विनय केलं पाहिजे.
काय यांच्या आपण केलं मतदान मंगल चांगले मुसलमान आहे का नाही केलं की मग चांगले नाही मराठ्यांनी यांच्याकडून मतदान केलं की मग मराठे चांगले नाही तर चांगले नाही दलितांनी जर यांना मतदान केलं मग लय चांगले नाही केलं की वाईट वा शिकवायला चाललो लोकांना ज्ञान होत नसतं आता आता शेतकऱ्यांच्या मागण्यापासून सगळ्याची अंमलबजावणी लागते तरच तुमच्या कोण नाही तर तुम्हाला नुसतं दिखाऊ माल फसव धंदा होणार आहे यावेळेस बघा तुम्ही ध्यानात ठेवा दिखाऊ माल फसव धंदा आहे तुम्हाला होणार आहे आता लोक ते तुमचेच लोक तुम्हालाच फसवणार आहेत नुसतं तुमच्या आजूबाजूला हिंडणार आहेत मतदानाची गाडीच लावून टाकणार आहे तुमची खरंच तुमचा कार्यक्रमच करून टाकणार तुमच्या आजूबाजूलाच फिरणार तुमचेच लोक तुमच्याच आजूबाजूला फिरणार तुमचेच लोक तुम्हाला फसवणार आहे बघा होतं त्या शेतकरी तुमचं आवडत करणार सध्या दलित मुस्लिम मराठा गोरगरीब ओबीसी हे 12 बोलत जर 18 पकडतात त्याचे लोक फक्त बघतायत की आद्या कशा जाहीर करतेत कोणाकोणाला तिकीट देतेत कशी कशी येते कसे कसे मतदारसंघ सोडतेत फक्त तुम्हाला 6 पक्षाच्या लोकांना आणि सत्ताधाऱ्यांना वाटतंय आमचं वातावरण लय गरम झालं आमचं वातावरण लय भारी फक्त तुम्हाला वाटतं लोक नुसते माझे बघतील एकाच दिवशी डाव टाकणार आहेत लोक तुम्हाला सगळं वाटल आपलं सगळं गटरात गेलं आपण केलेली तयारी सगळी वाया लागेल शांत चित्ताने नखरे बघत लोक तुमची कसे नखरेबाज चाले नाटकी कंपनी चाली सगळे गोरगरीबाला फसतात गोरगरीबाचे रक्त पेतात गोरगरीबाला त्रास देतात त्यांना मोठं करायच्या ऐवजी सगळं लुटून खाता सगळा महाराष्ट्र खाल्ला सगळा भारत देश खाल्ला आणि गोरगरीबाला सुविधा देत नाही नाटक कंपनी कसकात मॅच तिथं प्रश्न सोडित नाही मराठ्यांचे बी मुसलमानांचे बी धनगरांचे पण आणि शेतकऱ्याचे पण बघतोच कस काय सोडत नाही तुम्ही आचारसंहितेचा मग तुम्हाला कचका दाखवते शेतकरी आज 2 ऑक्टोबर आहे गांधी जयंती आहे गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उपोषणाचं हत्यार वापरलं होतं तुम्ही तेच हत्यार वापरताय काय विचार आहे तुमचे गांधीजीच्या भूमिकेबद्दल कारण तुमच्या जवळपास 6 वर्ष हे आंदोलन सुरू आहे गांधीजीच्या भूमिकेत गांधी जयंतीच्या आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्त सगळ्या देशवासियांना प्रथमतः शुभेच्छा देतो आणि चाललं कायदे धरून लोकशाहीला धरून संविधानाला धरून चाललंय मला चाललंय मी छत्रपती शिवरायांचे विचार मानतो त्यांचं हिंदू तुम्हाला मान्य त्या विचारावर मी चाललंय काय म्हणतो गांधी विचारांबद्दल काय म्हणतो गांधी विचार फायद्याचे आताचे नाही आज जयंती आहे त्यामुळे शुभेच्छा देण्यात आज विचारावर बोललो नाही मी मात्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो ते हिंदू तुम्हाला मान्य आणि मी चालणार कारण ती विचार देशाने स्वीकारले ते विचार मान्य पण मी संविधानाला धरून चालतो त्या लोकशाहीप्रमाणे मी चालतो धन्यवाद.